उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत मतदारसंघातील बारापाडा आणि बानुबाईची वाडी येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन शनिवारी संपन्न झाले. विकासाची गंगा प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे आणि नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत या हेतूनेच उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हे काम करत आहेत. शनिवारी महेश बालदी यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन बारापाडा येथे करण्यात आले. त्याअंतर्गत बारापाडा येथील आगरीपाडा येथे 14,86,337 रुपयांचे सभागृह, बानुबाईवाडी येथे 4,99,840 रुपयांचे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी 2,99,000 कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण आणि पनवेल या मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचं काम आम्ही दोन्हीही आमदार करतोय असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले. विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारून विकास होत नसतो तर त्याला कर्तव्यदक्ष आमदार मतदारसंघात लागतो असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी केलं. ते पुढे म्हणाले, एवढी वर्ष उरण मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे, पण जेव्हापासून उरण मतदारसंघात महेश बालदी हे आमदार झाले आहेत तेव्हापासून या मतदारसंघात विकासाचा झंझावात पाहायला मिळत आहे. या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, माजी सरपंच मंगेश वाकडीकर, कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील, दिघाटी सरपंच अमित पाटील, माजी सरपंच विद्याधर जोशी, लक्ष्मण गावण, गोपाळ गावण, उमेश पाटील, कमलाकर पाटील, हरिभाऊ पाटील, दिलीप गावण, शांताराम वाघमारे, संतोष हापसे, ग्रामपंचायत सदस्य तुलसाबाई हापसे, रामदास वाघमारे, रत्नाकर घरत, अखलाक बडे, फयाज दाखवे, तुकाराम पाटील, कर्नाळा विभागीय उपाध्यक्ष दीपक पाटील, सुरेश वाघमारे, बाबूराव वाघमारे, मुनाफ रासळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्रांनो, प्रफुल्ल हे खरंय की आपल्या गावामध्ये निधी आला, आपल्या गावाचं देऊळ चांगलं होत असेल तर हा असा सोहळा होणं हे समयोचित असत आणि तो तुम्ही फार उत्तम रीतीने घडवलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही सर्वांनी यातले 70% जणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि ज्ञानेश्वर भाई तुम्ही म्हणता हे खरंय, त्यांच्यातले काही चिल्लर नेते आरोप करतात की तुम्ही 2 कोटी मागितले, प्रफुल्लला 20 लाख दिले, राजूला 40 लाख दिले, अहो यातले 70% शेतकरी कामगार पक्षामधून आले, सगळ्यांना काय पैसे देत वाटतोय का? निश्चित आहे की जो विश्वास शेतकरी कामगार पक्षात त्यांना दिसला नाही तो विश्वास भारतीय जनता पक्षामध्ये दिसला, म्हणून सर्वांनी भारतीय जनता पक्षाची मार्ग पकडले. नरेंद्र मोदींनी जगाला ज्ञान दिलं, जगाला मार्ग दाखवला, भारतातली प्रतिष्ठा वाढवली. यापूर्वी आपला प्रधानमंत्री कुठेही गेला तरी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असेल किंवा रशियाचा असेल याच्यासमोर थोडासा संकुचित वाटायचा, पण आजचे आपले पंतप्रधान जेव्हा ते इतर राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांना भेटतात तेव्हा या 130 कोटीच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की माझा प्रधानमंत्री त्यांच्याशी मैत्रीत्वाने वागतोय. या देशातली सुपर पॉवर होत असलेल्या भारताचा पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही स्वागत केलं आणि तुम्ही ज्या पक्षात होते ते काय सांगतात की 10 लाख घेतले, 20 लाख घेतले, अरे आधी कर्नाळा बँकेचे 530 कोटी रुपये द्या आणि मग तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोला. हा पूर्ण भाग विकासापासून वंचित कोणी ठेवला असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाने ठेवला, कारण तुम्ही आजचा या 15 लाखाचा 20 लाखाचा निधी ज्ञानेश्वर भाई तुमच्यापूर्वी तुम्ही हे खरंय की यापूर्वी एवढे जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य झाले, का निधी नाही आणला? कारण यापूर्वी नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतरच खरा ग्राम विकास सुरू झाला, म्हणून जिल्हा परिषदेत निधी आणला, तुम्ही निधी आणू शकलात हे तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही ही दिशा पकडली की जिथून पैसे येतात तेच तिथे. आज जलजीवन मिशन मध्ये या जिल्हा परिषदेमध्ये किमान 5 कोटी रुपये आले, यापर्यंत आजपर्यंत आले नव्हते, कुठे 3 लाख आले तर इथून फोटो काढू का तिथून फोटो काढू असं व्हायचं. आज एक एक गावच्या वर्कवाला बघितलं तर 70 लाख 80 लाख, म्हणजे जिल्हा परिषदेत कधीही सदस्य बसले तर ते सांगतात की एवढा निधी कधी आला नव्हता, कारण काँग्रेसने कधीही ग्रामीण भागाकडे लक्षच दिलं नाही.
आणि नरेंद्र मोदींनी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लक्ष दिलं. आता जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा काही जणांनी विचारलं नरेंद्र मोदी एका गावातल्या गृहिणीला की तुम्ही मोदींना का मत दिलं, तर त्याने सांगितलं की सकाळी उठल्यानंतर शौचाला जातो म्हणजे संडास बांधणीकरता 18,000 रुपये दिले, त्याच्यानंतर गॅसचं कनेक्शन मोदींनी दिलं, करोना काळामध्ये 2 वर्ष फुकट रेशन मोदींनी दिलं, उज्ज्वलाचे गॅस कनेक्शन मोदींनी दिलं. आम्हाला या शेतकरी होते त्यांनी सांगितलं की आमच्या खात्यामध्ये 6,000 मोदींनी दिलं. मग हे सर्व जर त्याने दिलं असेल तर इतरांना मत द्यायचं कारण काय? त्याच्यामुळे हे जे आरोप करणारे आहेत ना बेछूट राजू पाटील, यांना दुसरं काम नाही. आणि जे तुम्ही बोललात तेच मी बोलतो कायम की यांनी स्पर्धा करावी की आज भारतीय जनता पक्षाने 23 लाखाची कामं केली आहेत, आम्ही उद्या 48 लाखाची कामं करू. स्पर्धा ही गुणात्मक असली पाहिजे, समाजाच्या भल्याची असली पाहिजे आणि त्याच्यात स्पर्धा करायला समाजाचं भलं होऊन द्या. या गावचे सर्व असते शेतकरी कामगार पक्षाने विडा उचललं पाहिजे की आम्ही कॉम्प्लीट करू. अरे केस आणि दाढ्या वाढवून काय जो भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये गेलाय त्याच्याकरता कसले केस वाढवत आहे? ते तर ना निघत पाहिजे, यांच्या जता जनता बाहेर निघतील भाई, तुम्ही काळजी नका करू. यांना आज टाकणार होतो तेव्हा मी सांगत होतो की हे जेलमध्ये जाणार, तेव्हा मी सांगत होतो हे लवकर सुटणार नाही. आता हे बाकीचे राहिले त्यांचे नंबर लय लवकर आहे आणि ते दिवस मोजत घ्या. साहेबांचं काम करण्याची पद्धत मी 2 वर्ष त्यांनी सांगितलं 2 वर्षापासून हा भारतीय जनता पार्टीच्या प्रेमात आहे म्हणून. हो आहे. माझ्या केळवणा गावचं 7 वर्ष शेती पाण्याखाली होती. माझ्या गावच्या लोकांची इच्छा होती हा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर हा बंधारा होईल आणि हा पाणी थांबेल, लोकांची शेतीची उपजीविका करता येईल शेतीवर. पण मला तसं करता आलं नाही. मी विनंती केली बालदी साहेबांना, बालदी साहेबांनी मला माझ्या त्या विनंतीला मान देऊन स्वतःच्या खिशातले 45,00,000 रुपये टाकून त्यांनी तो बंधारा बांधला. हो मी त्यांच्या प्रेमात होतो, कारण त्यांचे काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांच्या बरोबर कुठल्याही गोष्टीचं विचारविनिमय करणं, ठराविक लोकांना बरोबर घेऊन नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या विभागातला पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, ती ग्रामपंचायत असू दे, त्या त्या मतदारसंघातला जो कार्यकर्ता आहे, जो काम करणारा आहे, त्या प्रत्येक माणसाला त्यांनी विश्वासात घेतलं आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली. आज 5 वर्षात आमच्याबरोबर विश्वास आणि चर्चा करणारा कोणी नाही. मी बालदी साहेबांना ते सांगितलं, बालदी साहेब आज जेवढा माझ्याबरोबर तुम्ही टाइम मला दिला तेवढा मी 5 वर्षात कधीही माझ्या पक्षाच्या आमदारांच्या बरोबर काढला नाही किंवा बोललो नाही, म्हणजे हा फरक आहे. आणि याच्यासाठी ही जी मंडळी माझ्या बरोबर, तर त्यांचं म्हणणं असं असेल तर ज्ञानेश्वर घटकांच्या बरोबर ही लोक गेली तर हो 2,000 पेक्षा जास्त लोक माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि प्रत्येकाची इच्छा तीच आहे, प्रत्येक गावचा, प्रत्येक वाडीचा, प्रत्येक मोहल्ल्यातला, प्रत्येक अलीचं काम व्हायला पाहिजे. माझ्या गावात जेव्हा कार्यक्रमाला साहेब आले त्यावेळेला साहेबांनी माझ्या गावातल्या मारुती मंदिराजवळ पाया पडायला नेले. त्यांनी मला विचारलं हा तुमचा ग्राम देवता का? म्हणून हो. अरे मग ह्या मंदिराची परिस्थिती काय? तर साहेब आता म्हणून निधी कुठून आणायची? आणि मला स्वतः सांगितलं मी 15 लाख निधी तुमच्या मंदिरासाठी देतोय आणि त्याची लगेच काम चालू करा म्हणून. म्हणजे ही कामाची पद्धत आहे आणि ही निधी आणायची जी पद्धत आहे ती फक्त बालदी साहेबांच्याकडेच आहे. अन्यथा मी आजपर्यंत कोणाकडे बघितलेलं नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बोलतात ना एक अहंकार, अहंकाराचे म्हणजे बोलतात अहंकाराचा वापर तर वाईट मार्गाने केला तर त्याचे परिणाम वाईट असतात. कारण अहंकाराचे 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. जर अहंकाराचा वापर स्वाभिमानाने केला तर माणसाला निश्चितच नेतृत्व कर्तृत्व घडवता येतो, पण तो गर्वामध्ये नेला तर त्याचा अंत फार विनाशाला कारण होतोय. लक्षात ठेवा की आज परिस्थिती झालेली आहे. माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे, मी साहेबांच्या सोबत आता महिनाभर प्रवेश केला, महिन्यामध्ये साहेबांच्या तुमची भाषण मी ऐकली. साहेबांचा एकच म्हणणं आहे विरोधकांनी स्पर्धा करावी, स्पर्धक असावे पण ते विकासाच्या दृष्टीने समाजाच्या हितासाठी असावे.
वाईट राजकारण करून घाण्याचं राजकारण करून बदनाम करून स्वतः त्यांना मोठा करण्याचं राजकारण नसावं. साहेबांनी त्या दिवशी पण भाषणामध्ये सांगितले, भारतीय जनता पार्टीचे कांद्याला ग्राम पंचायतीमध्ये 10 लाखाचे काम आहे ना, तुम्ही 20 लाखाचं आणा, तुम्हाला चालूच आहे. तुम्ही 20 लाखाचं आणलात आम्ही 40 लाखाचं आणू. पण स्पर्धात्मक स्पर्धा करा, जनतेच्या हिताचा स्पर्धा करा, कुठेतरी घाण्याचं राजकारण करू नका.